आज एमसी न्यूज कार्यालय सायंकाळची आरती श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडली. यावेळी त्यांनी नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत गणेश उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्न कृमे देव आपण मोठ्या प्रेमाने मंगलमूर्ती गणपती बाप्पा असा बघा ज्यांचा जयघोष करतो की मंगल म्हणजे सर्वांचं बघा मंगल करणारा की कोणी बघा दुःखी राहू नये तर मन म्हणता सुख करता दुःख करता आरतीमध्ये संपूर्ण वर्णन केलं आहे ज्याचं सांगायची आवश्यकता नाही. अशा गणेशाच्या निमित्ताने आज या संपूर्ण भारतामध्ये ज्यांचा सोहळा संपूर्ण होत आहेत आणि त्या संपूर्ण होत असताना एम सी एन या चॅनलसुद्धा की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून गणेशाची स्थापना केलेली असून आपणही चॅनल गणपतीच्या कृपेने काय व्हा मंगल व्हा मंगल व्हावा असं ज्यांचा मानस आहेत म्हणून प्रथमतः या एम सी एन चॅनलचे चालक मालक जे असे आता ज्यांचा उल्लेख आमच्या राजभवनने केला की उत्तमसिंह श्री माननीय उत्तमसिंह पवार आणि दुसरे मुळे आणि त्यांचे हे संपादक या चॅनल संपादक असलेले श्री देव शेजूळ पाटील बघा देव जसं आपण होतो ना दाणे दाणे प्रलिक आहे जसं यांचं नाव कशा लिहून ठेवले चॅनल लिहून ठेवले बाबांचं नाव आज कुठं लिहून ठेवलं होतं बघा बाबांच्या कुंडलीत बघा यांना आमंत्रणाची गरज पडली का भगवान दिला की आगा देवाची मग यांचेच लिहिलं आहे यांचं नाव देव घे देवाची लिहिली की आगा देवा का या म्हणजे भगवंतानी आमचं नाव आज लिहून ठेवलं होतं म्हणून बरोबर बघा प्रेरणा मिळत गेली आणि बाबांना ज्या ठिकाणी यावं लागलं अशा द्या आणि म्हणून अशा या मंगलमूर्तीचा सोहळा होत असताना आपण या चॅनलला शुभेच्छा देऊया की ज्यांचं फक्त एक धंदा म्हणून नाही व्यवसाय म्हणून नाही तर आपण ज्याला समाजसेवा म्हणतो समाजसेवा हीच ईश्वरसेवा म्हटलं जातं कारण मग या जीवाला पुण्याची गरज आहे काय पुण्याची गरज जरी पैसे जरी मिळाले नाही तर कोणत्या रूपाने आपल्याला प्राप्त होतं का पुण्याच्या रूपाने बघा तो बॅलन्स आपल्या जीवनात प्राप्त होत असतो आणि म्हणून बघा बाबाजीसारख्या मान संतांनी बघा निष्काम कर्म सुरू केला निष्काम कर्म अर्थ काय की गीता म्हणते कर्म नैवाधिकारस्य मा फलेषु कदाचन म्हणजे कर्म करायचं मग त्याची अपेक्षा करायची दुसऱ्या बाजूने बघा गीता काय म्हणते जैसा कर्म करेगा वैसा बघा म्हणून बघा यांच्या समाजसेवेचं फळ निश्चित बघा अनेक रूपाने बघा आमच्या देवबंधूंनी प्राप्त होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी या चॅनलची अशा ठिकाणी प्रगती व्हावी यांच्या हातून या देशाची या समाजाची आणि आताच राजभवनी बोलता बोलता सांगितलं की असा अनेक प्रकारचा आवाज काय सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं नव्हे ही काही संभाजीनगर ही काही शहरी वसाहत आहेत याच्यामध्ये आपण होतं खारीचा वडाक होईना याच्यामध्ये बघा त्यांचा दडलेला आहेत तर आपण होतं ना पांढऱ्या पडद्यापुढचे पडद्यामागचे कोणत्याही माध्यमातून बघा त्यांचा वाटा या शहराच्या समाजशहराच्या मध्ये नोंद झाले आहेत म्हणून आपण या ठिकाणी आज पुनश्च बाबांच्याने आणि भगवंताची प्रार्थना करूया आणि गणेशाची प्रार्थना करूया असाच एम सी एन चॅनल पुढे प्रगतीपथावर जावं आणि जय बाबाजी जय गणेशजी.